पाटील समाजाने राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करावे अशा प्रकारचे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हा अध्यक्ष जितूभाऊ बडेकर यांनी केले. ते दौंड येथे घेण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश थोरात, सोहेल खान आदींनी मार्गदर्शन केले. एकदम टेक्निकल बाजू थी. टेक्निकल आजकल भाषण होना मनता ऐसा मेरे को लगता है, क्योंकि भाषण बहुत होते, जोर जोर में हम चिल्लाते, बहुत जज्बात में बात करते, पर बाबा साहब ने जो घटना लिखी हुई है ये टेक्निकली 100 साल, 200 साल, 300 साल, 400 साल चलने के लिए रखी हुई है. इसमें कोई चेंज नहीं कर सकता और उनके मानने वाले हम हैं, तो हम भी टेक्निकल तब पे बात करना. हम बस हो गया क्या, टेक्नोलॉजी खाली मम्मन लोग को आती क्या, हमको नहीं आती. वो बच्चा बात करते करते एक बात बताया, मेरे को बहुत अच्छी लगी. मैं कल भाषण के अंदर आपा ने रोका दिए, मैं तो कल ही बोलने वाला था. अभी प्रचार की रैली चल रही है, ये प्रचार की रैली में आपको हमारे मागासी वर्ग के दलित भाई अच्छे पैमाने पे दिखेंगे, ज्यादा दिखेंगे. उसकी जोड़ी को मुसलमान दिखेंगे. हमारी औरतें पुरखे में भी आती है और हमारी जो माकासोर की बहन है वो भी आती है. तुमको मारी मिलेगा उसके अंदर तुम्हारे धनगर समाज के आदमी मिलेगा. प्रचार के अंदर धनगर समाज की लेडीज मिलेंगे, मारी समाज की मिलेंगे, मराठा समाज भी मिलेगा, मराठा समाज की औरतें भी उसके अंदर. वो अनिता दुबली पतली और जान मिली बहुत सारी, पर ठीक है चलता है. वाह संजय गांधी के अंदर सबसे ज्यादा काम अगर कोई बच्ची ने किया तो वो अनिता ने किया. मैं हाथ जोड़ के बोलता हूँ प्लीज पानी दे. दलित समाज की मेरी बहन इतनी छोटी मोटी छुई वाली से आती, पर कहाँ कहाँ से ढूंढ ढूंढ के विधवा औरतों को लाती थी. भैया ऐसा करा था, भैया ऐसा करा. मैं पूरे शहर पे कागज पे साइन करके देता था जिसको हम तोड़ता कर. इतना विश्वास के साथ मैं काम करती थी. अब मैं टेक्निकल फ्रंट पे आता. कल अगर कमल इधर चुन के आता वैसे तो आने की 0-0 चांसेस है उसके. आज या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय जितूभाऊ बडेकर या दोन नगरीमध्ये आलेले आहेत. या ठिकाणी न्याय विभागाची बैठकीचे आयोजन दीपक सोनवणे यांनी या ठिकाणी केलं होतं. त्यांना आपण दीपक भाऊ आणि जितूभाऊंना आपण विचारणार आहोत की आपण दौंडनगरीत येऊन आपण समाजाला आणि तसंच कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार आहोत. निश्चितच मी सर्व समाज बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर राहण्याचा आणि आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जे बहुजन समाजासाठी केलं, जे बहुजन तरी समाजासाठी केली, तिची एक उपकाराची फेड म्हणून कुठंतरी सर्व समाज बांधवांनी एकत्रित यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर जावं. कारण मताचं डिवायडेशन होते, समाजाची दिशाहीन समाज होत चाललेला आहे आणि निश्चितच BJP ला त्याचा फायदा होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर राहिल्याशिवाय तिथं BJP ला मागं खेचता येणार नाही. त्याच्यामुळे मी सर्व समाज बांधवांना सांगायला आलोय की इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच मतदान केलं पाहिजे आणि त्याच पक्षाबरोबर सगळ्यांनी मागं राहिलं पाहिजे. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.